एकीकडे विविध मुद्द्यांवरून देशातलं आणि राज्यातलं राजकारण टापलेलं असताना दुसरीकडे मात्र भाजपनं आतापासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपनं रणनीती आखायला सुरुवात केली. त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांकडे देशभरातील लोकसभा मतदारसंघाच्या जबाबदारीचं वाटप देखील करण्यात आलंय. काय आहे भाजपचं मेगा प्लॅनिंग पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू. देशभरात 160 मतदार संघांवर विशेष लक्ष. काय आहे भाजपची लोकसभा प्रवास योजना. आगामी लोकसभा निवडणुकींसाठी अद्याप एक वर्ष बाकी आहे. असं असताना या निवडणुकीची भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भाजपने मागील निवडणुकीत पराभव झालेल्या जागांचा शोध घेऊन या जागांवर जनसंपर्क वाढवण्यासाठी रणनीती आखली आहे. या जागा काबीज करण्यासाठी लोकसभा प्रवास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत भाजपनं आपल्या नेत्यांवर महत्वाची जबाबदारी दिली आहे. या नेत्यांनी प्रत्येक मतदारसंघावर लक्ष द्यावं असं सांगण्यात आलंय. भाजपची ही लोकसभा प्रवास योजना काय आहे ते पाहूया. काय आहे लोकसभा प्रवास योजना. या योजनेत ज्या मतदारसंघांमध्ये विजयासाठी अधिक ताकद लावावी लागणार आहे त्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यात आले. 2019 लोकसभा निवडणुकीत जिथे भाजपचा कमी फरकाने पराभव झाला किंवा उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर राहिलाय अशा मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे. अगोदरच्या टप्प्यात या मोहिमेत देशभरातल्या 144 मतदारसंघांना निवडण्यात आलं होतं. मात्र आता ही संख्या वाढून 160 लोकसभा मतदारसंघांपर्यंत करण्यात आली आहे. एकीकडे भाजप राज्यासह देशात लोकसभा निवडणुकीची तयारी करते तर दुसरीकडे विरोधकही भाजपचं हे आव्हान पेलण्यासाठी तयार आहे. भाजपनं या योजनेसाठी निवडलेले मतदारसंघ पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, ओडिसा, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र प्रमुख राज्यात आहेत. यात महाराष्ट्रातल्याही 36 मतदारसंघाची निवड केली आहे आणि त्यात राष्ट्रवादीचा बाले किल्ला असलेला बारामती मतदारसंघाचाही समावेश आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपनं एकूण 436 जागा लढवल्या होत्या. यातल्या 303 जागांवर भाजपचा विजय झाला होता. त्यामुळे लोकसभा प्रवास योजनेचा भाजपला 2024 मध्ये किती फायदा होणार आणि भाजपची ही रणनीती किती यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यू स्टेट, महाराष्ट्र.